वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, या कोपऱ्यात आवाजच नाही आला, वंचित बहुजन आघाडीचा सर्व परिवर्तनवादी चळवळीच्या महामानवांना विनम्र अभिवादन करते. आजच्या स्त्री मुक्ती दिन परिषदेला उपस्थित असलेले आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेश अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर, आमच्या नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर, सर्व राज्य महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या सन्माननीय पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, युवा आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, इथे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, स्त्री मुक्ती दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. काही तासांपासून आपण अतिशय शांतपणे ठरावाचं वाचन ऐकत आहात, ठराव ऐकत आहात. प्रत्येक स्त्री मुक्ती दिनाला आपण हे ठराव वाचत असतो आणि शासनाकडे पाठवत असतो, पण हे सरकार त्याची दखल घेत नाही. भगिनींनो, ज्या दिवशी मनुस्मृती जाळली त्याच्या आदल्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महार महिलांची परिषद भरवली होती आणि या महिला परिषदेनंतर मनुस्मृती जाळण्यात आली होती. बाबासाहेबांना हे कळलं होतं की बहुजनांच्या स्त्रियांचा लढा आणि दलित महिलांचा दलित महिलांचा लढा हा आपल्याला या महिलांच्या हाती द्यायचा आहे, यांनी हा लढला पाहिजे आणि हाच धागा समोर घेऊन आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सर्व वंचितांची मोठ बांधून, सर्व वंचितांना एकत्रित करून वंचितांचा लढा लढत आहेत. भगिनींनो, आपण जेव्हा एकत्र येत आहोत यातनं एकच अपेक्षित आहे, वंचित बहुजन आघाडीतर्फे सुशासन देणं आणि वंचितांना सत्तेत आणणं. माझ्या पाठीमागच्या ज्या सगळ्या वक्त्या बोलून गेल्यात, त्यांच्या प्रत्येक महिलेच्या भाषणातनं, प्रत्येक वक्त्यांच्या भाषणातनं एक समोर येत होत की सत्ता आमच्या हाती असेल तर आम्ही सर्व काही करू शकतो. आज आपण इथे 50% महिला आहोत, 50% जागा आपल्यासाठी राखीव आहेत, पण हा लढा जर आपण लढलो नाही तर ही सत्ता आपल्या हाती कधीच येणार नाही. दर दिवस उजाडला की स्त्री अत्याचाराच्या घटना आमच्या समोर येतात, स्त्रीवर अन्याय होतो. आज या स्त्रीवर बलात्कार झाला, उद्या त्या स्त्रीवर अत्याचार झाला, वेगवेगळ्या घटना आमच्या समोर येत असतात आणि हे भाजपचं मनुवादी सरकार याला खतपाणी घालते. काँग्रेसचं सो कॉल्ड सेक्युलरिझम हे पण याच गोष्टींना खतपाणी घालते. त्यांना वंचितांची मतं पाहिजेत, त्यांना दलितांची मतं पाहिजेत, त्यांना वंचितांचा नेता नको, दलितांचा नेता नको आणि वंचितांच्या हाती सत्ता सुद्धा नको. आपल्याला हे केव्हा समजणार आहे? आपल्याला हे समजून घेण्याचा दिवस आलेला आहे. आज समजलं नाही तर 2024 आपल्याला दाखवून देईल की याच्यानंतर आम्ही कुठेच नसणार आहोत. प्रत्येक वेळी जे जे आमच्या समोर येतं त्यातनं एकच लक्षात येतं, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने त्यांच्या नेतृत्वात आम्ही जे काम करतो की लढा हा आपण कायम ठेवला पाहिजे, सत्तेत असू नाहीतर सत्तेत नसू.
संविधानाची भाषा जेव्हा आम्ही बोलतो, संविधान जर आम्हाला टिकवायचं असेल तर हे कुरतडून कुरतडून संविधान नष्ट करण्याचं मनुवादी सरकार यांना आम्ही घर दाखवलं पाहिजे, यांना आम्ही बाहेर काढलं पाहिजे. आजच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांकडनं एकच अपेक्षा ठेवते की आम्हाला जर सत्ता पाहिजे असेल, आम्हाला जर सीट स्वातंत्र्य पाहिजे असेल, महिलांवरचे अत्याचार जर आम्हाला नष्ट करायचे असतील तर आम्हाला स्त्रीवादी सरकार पाहिजे, आम्हाला महिलांना संरक्षण देणारं सरकार पाहिजे, महिलांच्या हाती सत्ता देणारं सरकार पाहिजे. आणि हे फक्त वंचित बहुजन आघाडीच करू शकते, हे फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात. आणि म्हणून मी आपल्याला इथे विनंती करते की येणारं सरकार हे स्त्रीवादी सरकार असेल, येणारं सरकार हे वंचितांचं सरकार असेल, येणारं सरकार हे आपलं सरकार असेल, येणारं सरकार हे वंचित बहुजन आघाडीचंच सरकार असेल. धन्यवाद. जय भीम.